चेंडूखाली येतोय, हा चेंडू जाईल डॉट. चार ओव्हरची मॅच, चार षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत जातोय. एक एक सामना जिंकलाय दोन्ही टीमने. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तगदे पाटील गोलाच्या मार्कवर, प्रसाद पाटीलच्या बॅट मधून हात राखा, चेंडू सही मारेच्या पलीकडे, दमदार षटकार. तर इथे आपण पाहू शकाल जुनी परंपरा आठवण करून देतोय, बाबन डोंगरी प्रीमियर लीग 2024. आणि त्याचर संघाची धावसंख्या पाहिली तर 6 या आकड्यावरती प्रसाद पाटीलच्या बॅट मधून तकदीर पाटीलच्या वरती षटकार टोकला. पुन्हा एकदा तकदीर गोळ्याच्या मार्कवर, सुरेख पटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये पटका सजवलाय, क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत चेंडू फरार, सीमारेषा पलीकडे चौकार. लाजवाब लाजवाब सुरुवात पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळत जाते प्रसाद पाटीलच्या वतीनं. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती, तकदीर पाटील वरती हल्ले चढवले जातात या ओव्हर मधले. तकदीर आपण पाहिलं, तकदीर का बादशाह हा देखील मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला अगोदरच्या सामन्यामध्ये. त्यानंतर प्रसाद पाटील देखील जरी मरी आई या टीमच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच पटकावणारा खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती, तकदीरच्या षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची कडा, यष्टिरक्षक करतोय चुकी, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची पकड आणि चेंडू जाईल डॉट. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. झेल ड्रॉप झालाय प्रसाद पाटीलचा, कुठेतरी शंकर नाईकची मात्र कामगिरी चुकीची पाहायला मिळाली. आणि संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती, तकदीर पाटीलच्या षटकातील अद्याप शेवटचे दोन चेंडू. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. एका साईडला एबन जोडी, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जरी मारे स्वतःच्या पॉलमध्ये जेल प्रसाद पाटील बिग विकेट. तर चरण नाईक युनाईट नंबर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जाईल. फलंदाज बाद होते प्रसाद पाटील, पहिला विकेट. जरीमरी बाबडोगरी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा पहिला दिवस सातत्याने फार जल्लोषाने मात्र सुरुवात झाली सकाळच्या सत्रामध्ये. अनेक मान्यवरांची मांदी लाभली या स्पर्धेसाठी आणि अतिशय भव्य दिव्य मात्र स्वागत झाला या स्पर्धेचा. तकदीर पाटील पुन्हा एकदा गोलाच्या मार्गावर, चरण नाईकने मात्र चांगला फटका सजवला जातोय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत गोळीच्या रफ्तारमध्ये सीमारेषा पलीकडे चौका. तर एक ओव्हर कम्प्लीट, यापुढची मॅच असेल आई जानकी संघाचा संघ नाईक आणि राज युवा प्रतिष्ठान, आदित्य पाटील कॅप्टन्स आणि ग्रीश मादरे या दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे या लगेच टॉससाठी. विनर्स वर्सेस बीनर्स यापुढची देखील लढत, चालू लढत देखील विनर्स वर्सेस बीनर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत जातो. एका साईडला तकदीर का बादशाह, तकदीर पाटील कॅप्टन्स आणि एका साईडला प्रशांत नाईक असे दोन कॅप्टन्स आमने सामने या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत जातात. तत्पूर्वी मात्र पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज येतोय एबन जोडी या टीमच्या वतीनं गोलंदाज, षटक क्रमांक दुसरा. विकी नाईकचा मात्र स्वागत, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, वन बाउंड चौकार. एक बाद 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. सामोर टीम्स जरीमरी आई आणि स्वतः कॅप्टन्स मात्र प्रशांत नाईक, कारण कल्पेश ठाकूरला परास्त केला होता. तकदीर का बादशाह 69 धाबेचा टार्गेट देखील चेस केला होता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सीमारेषा पलीकडे, हा षटकार.
चला लगेच मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा, चेंडूची पूर्तता लगेच। सगळ्याची धावसंख्या 24, प्रशांत नाईकच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला। विघी नाईक दोन चेंडूवरती मात्र मागणं ठरलाय तकदीरचा बादशाह। अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने 69 धावसंख्या चेसिंग केल्या होत्या, 50 धावसंख्या देखील ठोकल्या होत्या। कल्पेश ठाकूरच्या देखील आपण पाहिल्या होत्या 50 धाबींचा खेळ। पुढचं 37 उत्तर सामना झाला होता, त्यानंतर पुन्हा एकदा मात्र बिनर्स वर्सेस बिनर्स आमने सामने खेळताना पाहू शकाल। गोलंदाजांना सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिक साठी अमित ठाकूर साहेबांच्या वतीनं तब्बल 2000 कॅश प्राईज। एबन जोडी या टीमच्या वतीनं कोणीही विकेट हॅट्रिक संपादित करा आणि मात्र 2000 कॅश प्राईज। तिसऱ्या चेंडूला समांतर दिला जातोय फलंदाजांच्या वतीनं, याला म्हटलं जातं खेळ वृद्धी आणि कशा पद्धतीने खेळावा। प्रशांतजी नाईक यांचा देखील आपण खेळ पाहू शकाल, एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला, त्यानंतर सन्मान दिला जातोय। सगळ्याची धावसंख्या तब्बल 24 आकडेवरती, गोलंदाज विकी गोळ्याच्या मार्कवर। पुन्हा एकदा मात्र अग्रॉस द लाईन, इथे मात्र चुकीचा फटका, त्यानंतर यशरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि डॉट जातोय। सगळ्याची धावसंख्या 24 आकडेवरती आपल्याला पाहायला जातोय। विकीच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू दुसऱ्या ओव्हर मधले, 24 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली। पुन्हा एकदा विकी नाईक गोळ्याच्या मार्कवर। नक्कीच पंच मात्र आमच्याकडे बोलतात, ऑफस्टंपच्या ब्राज बाहेर जातो बंतर घोषित। एका दफेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1-25 आकडेवरती, जरीमध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जातोय 25 आकडेवरती। गोलंदाज विकी नाईक, समोर प्रशांत नाईक खेळण्यासाठी सज्ज। आताचा चेंडू मात्र इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, प्रशांत नाईक समोर तो एक धाव कंप्लीट। एका दबेच्या मदतीने संघ पुढे जातोय। संघाची धावसंख्या 1-26 आकडेवरती। विकी नाईकच्या षटकातील दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, चरण नाईक याने देखील आपण पाहिला एक चौकाराने स्वतःचं खातं उघडलंय। संघाची धावसंख्या 26 आकडेवरती, दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू। तर चला दोन्ही टीम्स या, राज प्रतिष्ठा युवा प्रतिष्ठान संघाचा संघटक क्रिश म्हात्रे आणि आदित्य पाटील टीम्स आई जानके, चला या दोन्ही टीमच्या कॅप्टन्स टॉस साठी। शेवटचा चेंडू फटका मात्र चांगला, एलिव्हेशन झालाय कमी आणि क्षेत्रशकेल जेल खाली कॅरी केलाय तकदीर पाटील। चला दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहेत या व्यासपीठावरती, आदित्य पाटील क्रिश म्हात्रे आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, विनर्स वर्सेस विनर्स। तर मी टॉस करण्यासाठी विनंती करेन, हिराजी काका यांना विनंती करतो, हिराजी ठाकूर आपल्या शुभास्ते टॉस करायचे आपण यापुढची लढत। पुढचे 8 सामना आपल्याला पाहायला मिळेल, एका साईडला राज युवा प्रतिष्ठान आणि आई जानकी, आदित्य पाटील आई जानकी या टीमने टॉस जिंकला। लगेच आदित्य पाटील सामना संपला की आपण मैदानामध्ये उतरायचं आहे। तर जाऊया मैदानाच्या मध्ये, पहिला सत्र चालू आहे। एबन जवडी त्यांच्या आगेस्ट मध्ये मात्र आपण पाहू शकाल, जरी मरी आई ही टीम खेळताना पाहू शकाल। राकेश गोंधळी तर सन्मानीय अमितजी ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 2000 कॅश प्राईज। एबन जोडी या टीम साठी मात्र बक्षिसांची खैरात लागली, 5000 कॅश प्राईज कमवलं होतं तकदीर पाटीलने, अर्धशतक ठोकलं होतं। इथे मात्र सुवर्ण संधी लाभली, पुन्हा एकदा मात्र तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू राकेश गोंधळीचा, प्रशांत नाईकने मात्र हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू सीमारेषा पलीकडे, दमदार षटकार। चला चेंडू द्या, चेंडू चेंडूची पूर्तता करा। हा षटकार आलाय पहिल्या चेंडूमध्ये राकेश गोंधळेच्या, प्रशांत नाईकच्या स्वतः कॅप्टन भूमिका बजावतोय। कल्पेश ठाकूरला परास्त केला होता, 50 धावसंख्या स्वतःच्या वैयक्तिक केल्या होत्या कल्पेश ठाकूरने, जीवदानी स्फोट बाबडगुर टीमच्या वतीनं आणि 63 धावसंख्या उभारल्या होत्या। 64 धाबीचा पल्ला गाठताना कुठेतरी मात्र अर्धशतक टोकलं होतं तकदीर का बादशाह, तकदीर पाटील हे देखील विसरून चालायचं नाही। तेवढाच मोठा स्कोर, मोठा आव्हान उभार करताना आपण पाहिलं तर प्रशांत नाईक, संघाची धाबसंख्या पाहिली तर 2-32 आकडेवरती, षटक क्रमांक 3, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू।
हलक्या पद्धतीने मात्र फॉलोमध्ये आपण पाहिलं तर छत्रसे केईल चेंडूला कलेक्शन पैकीपर्यंत एकदम कम्प्लीट आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या 33 एकड्यावरती 2-33 धाबसंख्या जरी मारी आई या टीमची धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळत होते. संघ मालक संजयजी खोत दत्ता नाईक येथे उपस्थित आहेत दोन्ही संघ मालक आमचे. आपण जर विचार केला तर 33 धाबसंख्या आल्यात 33 रन्स 2 विकेट लॉस जरी मारी आई या टीमची धाबसंख्या अद्यापी शेवटचे 10 चेंडू आणि या 10 चेंडूवरती मात्र हल्ले चढवावे लागतील. फलंदाज मैदानाच्या मध्ये इनाइट नंबर 4 क्रमांकावरती प्रतीक खोत हा फलंदाज खेळताना पाहू शकाल. अग्रेस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तेवढाच चांगला चेंडू आपण पाहिला तर इथे फेस केला जातोय गोलंदाजच्या मदीने चांगल्या पद्धतीने मात्र फेकला जातोय राकेशजी गोंधळे. हा डॉट चेंडू येईल संघाची धाबसंख्या 33 एकड्यावरती. अद्यापी शेवटचे 9 चेंडू असतील पहिल्या सत्रातील आणि या 9 चेंडू मध्ये धाबसंख्या बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा राकेश गोंधळे गोळाच्या मार्गवर बॅटची एज आणि विकेट क्रमांक 3 प्रतीक खोत डगआउट. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. या आदिबाई शक्तीला देखील या बावनडोगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये मात्र वंदन. तर हिराजी ठाकूर यांचा देखील आम्ही स्वागत करतो. आपण पाहू शकाल व्यासपीठावरती आलेत बावनडोगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्या सहर्ष स्वागत. आपण पाहू शकाल संघाची धाबसंख्या पुढे जातोय तब्बल 33 सेकंडावरती गोलंदाज पुन्हा एकदा राकेश गोंधळे जगदीश नाईक साठी इनाइट नंबर 5 क्रमांकावरती आला जगदीश नाईक. हा चेंडू डॉट जातोय चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला राकेश गोंधळेने जरी षटकार चौकार खाल्ला परंतु कम बॅक करतोय गोलंदाजी मध्ये. आपण जर विचार केला तर राकेशच्या षटक देईल शेवटची लास्ट डिलिव्हरी अंतिमचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या ओव्हर मधला. समोरी फलंदाज जगदीश नाईक या ओव्हर मधला शेवटचा चेंडू डॉट 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 आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळाला. राकेश गोंधळेची चांगली कामगिरी तिसरा ओव्हर कम्प्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबसंख्या आपण पाहिली तर जरी मरी आई या टीमची 3-3 तब्बल 33 एकड्यावरती. तर शेवटचा स्लॉग ओव्हर हा सामना संपताच आपण लगेचच मी विनंती करेन जो टॉस जिंकलाय टीम्स यापुढचा सामना आई जानकी आदित्य पाटील लगेच उतरायचा रेडी राहायचा पण वेळेला पाबंद द्यायचं आहे. तर शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक घेऊन येते गोलंदाज राजेश म्हात्रे पोर्टी प्लस खेळाडू देखील आहे बापडोगरी संघाचा आणि इब्बन जोडी संघाच्या वतीनं स्लॉग ओव्हर पहिला चेंडू फेकला जातोय. तत्पूर्वी मात्र लोकांच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्शन पेकेपर्यंत दुसरे धाव कम्प्लीट आणि या 2 धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या 3-35 35 धाबसंख्या आल्यात. प्रशांत नाईककडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी लागेल शेवटचे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये आपल्याला जास्तीत जास्त धाबसंख्या आता कराव्या लागतील कारण तकदीर का बादशाह आपल्या समोर आहे. आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ पाहिला तकदीर पाटीलचा लाज जबाब सडे तर उत्तर दिलं. आपण पाहिलं तर तकदीर पाटील ने शेवटचे 5 चेंडू आणि फटका चांगला पॉइंटच्या रिजन मध्ये सजवला जाईल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सी मारे शपलीकडे चौका. तीन बाद 39 धाबसंख्या आपण पाहिलं तर जरी मरी आई प्रसन्न या टीमची धाबसंख्या आणि वैयक्तिक मात्र प्रशांत नाईकच्या धाबसंख्या 24 धाबसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगला फटका सजवला जाईल आणि लॉग ऑफच्या वरून 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौका.
बामण डोंगरी प्रीमियर लीग 2024 खरं प्रत्यक्ष उदाहरण मित्रांनो पाहू शकाल. या गावामध्ये देखील खेळाची आवड आपण पाहिली आणि जी टीम्स प्लेइंग इलेव्हन टीम सातत्याने मात्र आपण पाहिलं तर खेळताना मोठं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये या विश्वामध्ये आपण पाहिलंय. आता चेंडू पाहू शकाल पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅटमधून कंबरच्या रिजन मध्ये क्षेत्रशक कलेक्शन करील. पेकी पर्यंत इथे दुसरे धाव कम्प्लीट. जगदीश नाईक मात्र कुठेतरी इथे थकल्यासारखा आपल्याला वाटतंय, कारण जेथे मात्र प्रशांत नाईक जेवढा पोहोचतोय पूर्वी जगदीश नाईक थोडा वयाच्या नुसार आपल्याला कमी मात्र त्यांच्या सातत्याने खेळ पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 45. फुलटॉस चेंडू सी मारेच्या पलीकडे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटका. एक्कावन्न धावसंख्या 3 बाद जरी मरी आई प्रसन्न या टीमची धावसंख्या. आणि या पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हर मधला स्लॉग ओव्हर मधला शेवटचा चेंडू गोलंदाज राजेश म्हात्रे. 12 चेंडू 36 धाबींचा खेळ केलाय प्रशांतजी नाईक. आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकाल जरी मरी आई टीमचा कॅप्टन्स आणि शेवटच्या चेंडूवरती देखील प्रहार शका. आईबा जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. नक्कीच इथे आमच्या आयोजकांकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला सत्र झाला समाप्त. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जरी मरी आई टीमने मात्र प्रशांत नाईकची बॅट मात्र आपल्याला तलपताना पाहिली आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या आल्या तब्बल 57 आणि 58 धाबेचा टार्गेट. ए बन जोडी तकदीर पाटील तकदीर का बादशाह मात्र करील का पूर्ण. 69 धावसंख्या देखील धावसंख्या देखील कम्प्लीट केल्या होत्या. आता मात्र 64 धावसंख्या होत्या आणि त्या पूर्ण केल्या होत्या एबन जोडी तकदीर पाटीलच्या टीमने. परंतु आता मात्र विचार केला तर प्रशांत नाईकची टीम मात्र आपण पाहिली तर जरी मरी आई आणि या टीमने पहिल्या सत्रामध्ये 57 धावसंख्या उभारण्यात 58 धाबेचा टार्गेट 58 रन्स टू विन. चला जरी मरी टीम्स लगेच क्षेत्रक्षण सजवा. पण तर 58 धाबेचं लक्ष आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये प्रशांत नाईकने जी धाबसंख्या उभारली लाजवाब खेळ. तर तकदीर का बादशाह
आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठी जॉईन होतील आमचे हर्षद बडवे या आपण मायक्रोफोनवर. चला थँक्यू मनोज. सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं ग्रामस्थ मंडळ बामणडोंगरी आयोजित बामणडोंगरी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडतोय. चला मॅचला सुरुवात, मॅच चालू करा प्लीज. प्रशांत नाईक प्लीज मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश गोंधळी, तकदीर पाटील आणि सलामीवीर बॉलर प्रशांत मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. राऊंड द विकेट, पहिलाच बॉल कोलात टाकला होता. ओ कॅच ड्रॉप, भरपूर उंची होती या बॉलला, भरपूर उंची होती, त्यामुळेच की काय या बॉलला पकडण्यामध्ये असमर्थ राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुजल सुजल खोत, संजय खोत यांचे सुपुत्र आहेत संघ मालक. प्रशांतचा पुढचा बॉल हवेमध्ये आता मिस टायमिंग. यावेळेस क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झालेत. आणखीन एकदा दोन धावा मिळतील. पहिल्या बॉलवर दोन, दुसऱ्या बॉलवरती दोन, एकूण टार्गेट या मॅच मध्ये 58 धावांचं. तर याच दरम्यान युट्यूबर आपल्या अग्रिकुळी समाजाचा सोहन नाईक या ठिकाणी उपस्थित झाले. तर विनंती आहे की यावा आपण, सोहन या आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे. अग्रिकुळी समाजातील असे बरेचसे तारे सितारे आज यूट्यूब वरती झळकू लागलेत. फटका हाही चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सिंगल डबलचा प्रयत्न. तकदीर निघालाय आणि तकदीर पोहोचला देखील दुसऱ्या धावेसाठी, परंतु या दोन धावा रोखू शकल्या नाहीत. थ्रो जर अॅक्युरेट आली असती ना तर कदाचित इथे परतावं लागलं असतं. मला वाटतं क्षरण त्या ठिकाणी होता. दोन धावा मिळाल्या, प्रत्येक बॉलवरती दोन धावा येतात, सहा बनल्यात आतापर्यंत. 58 टार्गेट, 52 पाहिजे 21 बॉलमध्ये. हाई बॉल उचलून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, पॉइंटला पकडला गेला फलंदाज. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय तो म्हणजे टीम एवन जोडी 11 संघाला.
दत्ता नाईक यांनी पकडलं झेल, संघाचे संघ मालक आहेत संजय खोत यांच्या सोबतीने, परंतु आज चांगला खेळ त्यांचा बाबा। दोन्ही टीम एक एक सामने जिंकले, त्यामुळे या स्पर्धेतील दुसरा सामना कोणता संघ आपल्या नावे करेल हे पाहणं उत्सुकतेचं राहील, कारण या स्पर्धेची नियमावली आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितली आहे। जो संघ 3-3 सामने जिंकेल तो संघ डायरेक्ट सुपर 3 क्वालिफाय होईल, यात शंका नाही आहे। बाकी राहिलेल्या संघांमध्ये आपण सर्वाधिक धावा ज्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्या आहेत त्यांचा विचार केला जाईल यावेळेस, मात्र LBW ची अपील। परंतु बॉल परफेक्ट लागला, कॅमेरामन फोकस करो, आणि इथे लेग बाईसचा इशारा, एक धावी ते मात्र मिळाली। टीमची टोटल 1 वाढत असताना आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 हा, यासाठी सुरक्षा कवच भरपूर महत्वाचं आहे। सोहन नाईक याचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होते, सहर्ष स्वागत आहे सोहन आपलं, सुस्वागतम। आज आपल्या अग्री कोळी समाजाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी सोहनने आज संपूर्ण जगासमोर मांडल्यात, आणि आपल्या अग्री कोळी भाषेचा जो दरार आहे, आपल्या अग्री कोळी भाषेचा जो गोडवा आहे तो आपण कसा टिकवावा, त्याविषयी आवड कशी निर्माण व्हावी, आणि आपल्या अस्तित्वाची भाषा आपण कशी बोलावी, यासाठी मात्र त्याने चांगलं कंटेंट सुद्धा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओज मधून सर्वांसमोर आणलंय। आणि याच विभागातील हा खऱ्या अर्थाने युट्यूबर आहे, बामन डोंगरी प्रीमियर लीग, बामन डोंगरी गावचाच। यावेळेस फटका फसण्याची चिन्ह होती, परंतु सेफली लँड झालाय बॉल, इथून मात्र एक सिंगल आली। ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8, 58 टार्गेट चेस करायचं आहे आता 18 बॉलमध्ये 50 करायचे आहेत। चला वेळ आहे आपल्याकडे, आपण सोहनचा सन्मान करूया आमच्या व्यासपीठावरती, स्पर्धेच्या माध्यमातून सोहनची उपस्थिती या ठिकाणी लाभतीय, आणि सोहन नाईकचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय। कॅमेरामन थोडस आमच्या स्टेजकडे हा कॅमेरा अँगल सेट करा आपला, कारण एकंदरीत याच गावातील एक जबरदस्त युट्यूबर म्हणून त्याची ओळख, आता भरपूर सारे व्लॉग सुद्धा त्याचे आपण पाहतो युट्यूबद्वारे, आणि आजकाल या व्लॉगची ट्रेंडिंगच आहे, प्रत्येकजण व्लॉग बनवून या युट्यूबद्वारे आपल्या संपूर्ण दैनंदिन जीवनाचा आढावा ते सर्वांसमोर मांडत असतात। यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल इथे मात्र रोखली आहे। जय मर्याई टीम शर्तीचे प्रयत्न करत आहे, संजय खोत, दत्ता नाईक यांचा संघ जय मर्याई, दुसरीकडे राजेश म्हात्रे आणि अमित ठाकूर यांची A1 जोडी संघ। तकदीरचा विकेट जर मिळवला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे। ओ यावेळेस मात्र पाहू शकता आपण अपील झाली, परंतु बॉलरला माहीत आहे ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर खेळतोय सध्या तकदीर, त्यामुळे अपील करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वारस्य या ठिकाणी मात्र दाखवत नाहीयेत। प्रसाद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्यासमोर तकदीर फुल टॉस, बॉल ऑन साइड ला वळवलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या बाहेर, षटकार। षटकार आलाय, तकदीरला किती वेळ शांत ठेवणार, आणि शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक रूप त्याने मात्र धारण केलंय, मॅच पूर्णपणे पलटत चालली आहे। पुढे येऊन गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी सीमारेषा गाठतोय, 2 फिल्डरच्या मधून 4 धावांकरिता हा चौकार।
भरपूर इम्पॉर्टंट आहेत हे दोन बॉल प्रसादच्या षटकातील. तकदीर या दोन बॉलवरती आपला रिझल्ट काय शो करेल हे मात्र पाहणं उत्सुकतेत राहील. ओ फुल टॉस बॉल, हा बॉल खेळण्यामध्ये खरं तर रस दाखवला होता तकदीरने. थोडा खाली असताना तू विचार करत असेल तकदीर नक्कीच की बॉल अजून थोडा खाली असताना तर आणखीन रन मिळाल्या असत्या, परंतु तेवढं नशीब कुठे चांगलं आहे. प्रसाद सुद्धा यावेळेस आपण पाहू शकताय फ्री हिटच्या बॉलचा फार काही वापर करता आलेला नाहीये, बिमर हाताळला होता आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलची भर पडली. 13 बॉलमध्ये 39 पाहिजे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये पूर्णतः एंटर होण्यासाठी. इथे मोठा फटका भरपूर गरजेचा असेल. इथे पाहू शकताय यस विकेट मिळाली तकदीरची आणि दिलासा मिळालाय खरं तर संजय खोत यांना. तकदीर पाटील अगदी निराश मनाने मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण तकदीरला माहित आहे या संपूर्ण खेळपट्टीवरती शेवटपर्यंत माझं उभं राहणं फार महत्वाचं होतं, तर आणि तर मॅच बनू शकली असती. आता इथून पुढे येणारा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये चालणारे सर्व संघगडी कोणत्या पद्धतीने या संपूर्ण धावसंख्येला घेऊन चालतील याकडे लक्ष लागलंय. एखादा असा फलंदाज आहे का जो जबाबदारी घेऊन या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करेल, कारण येणारे 12 बॉल आणि 39 करायचे आहेत म्हणजे जवळजवळ 18.50 सरासरी त्यांना राखावी लागणार या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो अक्षय भोईर. स्ट्रायकिंग एंडकडे विकी नाईक आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलेत, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा इट्स अ मॅक्झिमम बीपीएल षटकार. येस चेक करूया आपण कॅमेऱ्यामध्ये आलं तर ठीक आहे, अदरवाईज अंपायर डिसिजन विल बी फायनल. चला 7 धावा आहेत, षटकार आहे. या 6 धावा मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने धाव फलक अगदी गतीने पुढे चाललाय. 11 मध्ये 33 25 वर धावसंख्या पोहोचली आहे. हा फटका चांगला ऑन साईडला, एक रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय, थ्रो वरती होईल परंतु उशिराने. दोन धावा इथे मात्र मिळतील. मागे बॉल बॅकअप 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 मिळालंय आणि जर बॅकअप नसतं ना तर आता तयारी अजून झाली असती 2-3 धावांची, परंतु नशिबाने साथ दिली. 10 बॉलमध्ये 31 हव्या आहेत, मॅच इथूनही बनू शकते. तकदीर बाद झाल्यानंतर आलेला दबाव या टीमवरती आपल्याला स्पष्ट जाणवतोय. खरं तर एव्हन जोडी, राजेश म्हात्रे, अमित ठाकूर यांचा संघ, तकदीर पाटील कॅप्टन आहे या टीमचा. बीपीएलमध्ये आपण या सर्व खेळाडूंना पाहतो ऑन साईडला खेळलेत. एक रन पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पलट त्या ठिकाणी मात्र वार केला जातोय.
दोन धावा रोकू शकत नाही आणि इथे वन शॉट। पुन्हा एकदा विकी नाईक एक धाव कमी पडली। पहा कसं असतं ना की आपण खेळत असतो धावा काढण्याच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड पर्यंत आपली एवढी एनर्जी वेस्ट होते, परंतु काही इंचासाठी आपण बॅट टेकवण्यामध्ये कंजूसी करतो ना, तिथेच कुठेतरी एक धाव कमी पडते आणि या एका धावेचं मूल्य आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा एका धावेने सामना गमावला जातो। आता 9 मध्ये 30 पाहिजे, सोपं समीकरण अजूनही आहे। 9 मध्ये 5 षटकार आहेत, जे पूर्ण झाले तर मॅच बनेल। 9 मध्ये 30 धावा कदाचित तुम्हाला जास्त वाटतील, परंतु 9 मध्ये 5 षटकार हे समीकरण थोडं सोपं आहे, कारण या मैदानाचा इतिहास पाहता आत्तापर्यंत चेसिंग करणाऱ्या संघाने भरपूर वेळा बाजी मारली आहे। इथे धावा डिफेंड केल्या जातील का हा मोठा प्रश्न आहे, परंतु आई जय मरी आई संघ मात्र खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत चांगली बॉलिंग झाली आहे। प्रशांत नाईकने पहिले षटक हाताळलेलं, 8 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट मिळवला। प्रसाद पाटील जो थोडासा महागडा ठरला, 11 धावा त्याने खर्च केल्या, परंतु महत्वाची या संपूर्ण मॅचमध्ये जी विकेट होती तकदीर पाटीलची, ती विकेट मिळवली। संजय खूत यांच्याकडून प्रसाद पाटीलला 500 रुपये दिले जातीलच, परंतु पुढचा प्रवास अक्षय भोईरने कशा पद्धतीने सुरू ठेवला आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण अजूनही या ओव्हरमधील बॉल बाकी आहेत 3 बॉलचा खेळ शिल्लक। राऊंड द विकेट, हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेत, फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांकरिता हा चौकार। या पद्धतीने खरं तर भूमिका असायला हवी। संजय दादा मगापासून आपण बघत होतो कोणी व्हॉलेंटियर्स नव्हते, परंतु आता स्वतः आयोजक थोडेसे सरसावलेत पुढे। ज्या ठिकाणी निर्णय येऊ शकत नाही हे माहीत आहे, अशा ठिकाणी मात्र आपल्या गावातील एक खेळाडू जाऊन उभे राहिले, जेणेकरून निर्णय समजण्यासाठी भरपूर फायदा होईल। समोरच्या दिशेने व्ही शेपला उडवलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पकडला गेला फलंदाज, धक्का क्रमांक 3 विकीच्या रूपाने। प्रसादच्या हातामध्ये झेल, नवीन बॅटर राजेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर धावसंख्येतील अंतर थोडस कमी झालं होतं, राजेशने षटक हाताळलं होतं, शेवटचं षटक, त्यामध्ये 24 धावा खर्च केल्यात। आता राजेश यांची जिम्मेदारी आहे, जेवढ्या धावा दिल्यात ना तेवढ्याच राहिल्यात, त्या काढायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये एनी हाव, परंतु त्यासाठी तुम्ही 6 बॉल घेतले होते, आता तुम्हाला 6 पेक्षा अधिक बॉल आहेत, म्हणजे 7 बॉल आहेत तुमच्याकडे। यावेळेस मागे बॉल चाललाय जिथे फिल्डर नाहीये, बॉल गॅप सिलेक्शन मिळतोय आणि इथून 4 धावा। थँक्यू। धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37 आणि आता येणारे 6 बॉल 22 धावांची गरज, 6 बॉल 22 ची आवश्यकता आहे। चला वेळ कमी घ्या, अजूनही 3 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला विनंती आहे। यानंतरची होणारी मॅच राज युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आई जानकी रामदास जी नाईक सचिन शेठ नाईक यांचा संघ, कर्णधार आदित्य पाटील, त्यानंतर राजयुवा प्रतिष्ठान राज म्हात्रे, कर्णधार क्रिश म्हात्रे, आपल्याला पाहायला मिळणार आहे या नेक्स्ट मॅच मध्ये। शेवटच्या षटकामध्ये
चरण नाईक बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल 22 ची आवश्यकता आहे. यावेळेस कट केलाय बॉल, अगदी संजय खोत यांचा जजमेंट भरपूर चांगला आहे. त्यांनी ओव्हर सुरुवातीला सांगितलं होतं की सर्वात जास्त फटके तो कुठे खेळतो, कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चौकार. चार धावा आल्यात, आता 5 मध्ये 18 राहिल्यात. कोणाच्या बाजूने या मॅचचा निकाल लागेल याकडे लक्ष आहे सर्वांचं, कारण दोन्ही टीम एक एक सामना जिंकलेत. इथून होणारी पुढची मॅच आई जानकी आणि राजयुवा प्रतिष्ठान याही दोन टीमने आपापल्या माध्यमातून एक एक सामना जिंकला आहे. चला बॉलची पूर्तता आपण करणार आहोत मैदानावरती. खेळाडूंनी यावा आपण आतमध्ये. 5 बॉल मध्ये 18 हवे आहेत. यावेळेस गॅप मध्ये खेळलेत फटका, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न प्रसाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथून मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 42. अजूनही 16 धावांची गरज. 4 बॉल 16 जर सामना जिंकला ना तर अमित ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. कोणाला? टीमला का? ओके, पूर्ण टीमला. शंकर नाईक यांना वैयक्तिक आहेत. यावेळेस खोला टाकला, बॉल ऑन साइडला खेळलेत, 1 रन पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी परत देत, प्रसाद कडून मिसफील्ड, तिसरी धाव सुद्धा होऊ शकते. धावावं लागेल इथे, मात्र निघालेत नॉन स्ट्रायकिंग एंड कडे, परंतु बॅट्समनचं लक्षच नाहीये, त्यामुळे इथे 2 धावांवरती समाधानी व्हावं लागेल. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे चालली आहे. 44 झाल्यात, येणारे बॉल बाकी आहेत. 3 धावा करायच्या, 14, 2 षटकार, 2 धावा पुढे अजूनही कंटिन्यू करावा लागतील आणि संजय खोत यांना आत्मविश्वास आहे, आम्ही जिंकणार, परंतु कसं सोडणार मॅचला? अरे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. 2 षटकार आणि 2 धाव बाकी आहे. या षटकाराबरोबर A1 जोडी 11 टीमचं अर्धशतक धावफलकावरती, 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. आता येणारं समीकरण उरलंय, 2 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे. आता खरं तर जबाबदारी स्वीकारली आहे, ती म्हणजे शंकर नाईक या खेळाडूने. महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण जबाबदारीचा खेळ. यावेळेस समोर ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल, 1 टप्पा 2 टप्प्यावरती अडवलाय. 1 बॉल 6 ची मॅच सुद्धा पाहायला मिळते BPL मध्ये. हे खरं तर चौकार गेला असता तर 4 राहिले असत्या खरं, आणि सोपं झालं असतं शंकर यांच्यासाठी हे समीकरण. 1 मध्ये 6 कठीण आहे. एकंदरीत आपण पाहिले 1 बॉल 1 ची मॅच जी असते ना, ती बॅटिंग करणारी टीम बऱ्याच वेळा गमावते. शंकर नाईक यांनी जर हा सामना जिंकून दिला ना तर अमित ठाकूर यांच्याकडून 1000 आणि त्याचबरोबर प्रल्हाद नाईक यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. एका बॉलची किंमत आहे 3000 रुपये. छोट्या भावाकडून एक कॅश प्राईज आलंय. 1 बॉल 6, 1 बॉल 3 पाहिली, 1 बॉल 4 पाहिली, आता 1 बॉल 6 ची गरज आहे. BPL 2024 हा 7वा सामना, अजूनही धडधड आहे प्रशांतच्या मनामध्ये, काहीतरी शिस्तय. शेवटचा बॉल, 1 बॉल 6 रन. चला पहा, आपण उभे राहिलात परंतु आपला हलण्याची मुभा नाहीये. 1 बॉल 6, ओ इथे मात्र क्लिअर होतोय बॉल आणि फुल टॉस बॉल मिस केला. कदाचित इथे तकदीरला असं वाटत असेल की या बॉलसाठी मी हवा होतो.